नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत पुण्यात. जागा आहे सदाशिवपेठ. त्या सदाशिवपेठात बरंच काही गोष्ट फेमस आहे, पण जेवढं सदाशिवपेठ फेमस आहे तेवढंच एक इथे गिरिजा ज्यूस बार आहे. आणि या ज्यूस सेंटरबद्दल काय बोलू. दिस इज अमंग द ओल्डेस्ट ब्रँड इन पुणे. अँड वी हॅव टू जेंटलमेन युअर सागर साहेब आणि दिनेश साहेब. आपण त्यांची चर्चा करूया आणि जाणून घेऊया की नक्की त्यांची स्थापना कधी झाली होती. नमस्कार साहेब. नमस्कार. सागर साहेब, पहिल्या म्हणजे तुमचा हा एवढा मोठा ब्रँड जो आहे गिरिजा, त्याची स्थापना कधी आणि कशी झाली? ॲक्च्युली आमच्या वडिलांनी सगळ्यात पहिलं घुराचा रस्ता चालू केला. त्याच्यावरनं सगळी प्रगती केली त्यांनी. आमच्या वडिलांनी सगळी मेहनत घेतली. त्याच्यानंतर आम्ही हॉस्टेलला होतो लहानपणीपासून. त्यानंतर आमचे मोठे भाऊ बघत होते, पप्पांसंग हातभार त्यांना लावायला आमचे मोठे भाऊ होते. त्यानंतर आम्ही लहानपणीचं हॉस्टेल आम्हाला पप्पाने सगळं शिकवलं. आम्ही आमचे एक बंधू विशाल, आम्ही दोघं हॉस्टेलला होतो. आम्हाला दोघांना शिकवलं. आम्ही शिकताना आमचे बंधू मोठे बंधू पप्पांच्या हाताखाली होते, त्यांनी सगळं ट्रेन झालं. म्हणजे भावा दादा वडिलांना दादा म्हणतात आणि पेटण्यात त्यांना इथं सगळेजण भाऊ म्हणतो. भाऊ सण अच्छा चला भाऊ म्हणतात अच्छा भाऊ सांगत म्हणतात रिस्पेक्टने बोलतात. आणि तुमचं म्हणणं असं आहे की जेव्हा आपल्या या ब्रँड जेव्हा आपल्या प्रगतीच्या माध्यमामध्ये होते तेव्हा हे बंधू आपल्यासोबत त्यांना बाबांना हात लावतो हातभार लावायचे. पण असं कसं झालं आहे, आम्ही काय बघतोय की तुमच्या पुण्यामध्ये आज फार मोठा स्पर्धा आहे आणि कॉम्पिटिशन एवढं झालं आहे की नक्की पावभाजी कोणाकडे जाऊन खायचं आहे. तर तुमच्याकडे काय, तुम्ही या कॉम्पिटिशन कसं मागता? आमचे वडील काय होते, पहिले रिक्षा चालवायचे. रिक्षा चालून मग ते कोरगाव पार्कच्या ह्याच्यामध्ये रणेश लोकांना तिथे नेऊन सोडायचे. गोर लोकांना तिथं मग तिथं जाऊन ते बघत गेले की ते आपल्याला काय करता येईल. नंतर मग आमचे वडील हातगाडीला लावायचे, भाज्या विकायचे. अच्छा. मग सुरेंच्या टायमाला घुराळ चालू करायचो. त्या टायमाला घुराळ चालू असेल तर काय असतो, काय असतं घुराळ? तर मग आमच्या वडील घुराळ लावायचे. मग घुराळ सीझन काय असायचं, फक्त उन्हाळ्यामध्ये असायचं. उन्हाळ्यानंतर काय करायचं, इतर वेळेस काय करायचं. मग हळूहळू आम्ही पाव भाजी चालू केली, मग पिझ्झा चालू केला, सँडविच चालू केलं, कॉफी चालू केली. मग हळूहळू ज्यूस मिल्क शेक केलं. आता आमच्याकडे सगळ्यात स्पेशल विषय म्हणजे झुंका भाकर, मटकी भाकर, वांगी. आपण महाराष्ट्रीय पदार्थ महाराष्ट्रीय. पण आपल्याकडे जो जेव्हा लोक एका गिरिजाकडे जाईल तर मी काय हिशोबाने इकडे गिरिजाकडे जाईल, त्याचं उत्तर काय? म्हणजे मी गिरिजा मला समजा एखाद्या व्यक्तीने बोलल्या बघतो त्याच्याकडे जाऊन खा, इकडे पावभाजी फार सुंदर. म्हणजे मी आतमध्ये शेतात एकच बोलतो, सर मला पावभाजी खायचं. असं बोलणारे लोक येतात असे बोलतात की मला मटकी खायचे. आता माझ्याकडे महाराष्ट्रीयनला जास्त रिस्पॉन्स आहे. महाराष्ट्र जास्त रिस्पॉन्स. आणि आम्ही मस्त सगळे घरगुती स्वतः बनवतो. अच्छा. पावभाजीचा मसाला सुद्धा आमचे वडील स्वतः बनवतात. म्हणजे हा तुमचं थोडक्या बघायला गेलं तर हा तुमचं रहस्य म्हणजे त्या फॉर्म्युला बोलता येईल. ओके. बाहेर आम्ही कुठले मसाले आणत नाही, सगळे मसाले घरच्या घरीच बनवतो आम्ही. तर ज्यूस मिल्कशेक सगळं चालू असतं आमचं. गावाची कुरडई, पाडक्यातलं दही, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी. मग त्याच्यावरती आम्ही लोणी मिळे लावून देतो, त्याला कोथमिरची वडी, कधी आळू वडी. तुमच्या बाबांनी एवढं मोठं कष्ट केले, त्यांनी बरंच वर्ष कष्ट केलं, रिक्षा चालवला, मग त्यांनी अनुभव घेतला. त्या अनुभवामध्ये त्यांनी गुराळ काय म्हणतात त्याला, गुराळ फार एवढं कठीण मराठी मला बोलते नाही ना, पण आपण त्या शुगर ज्यूसच बोलू. शुगर केन ज्यूस त्यांनी बरंच वर्ष केलं आणि त्यातून त्यांना इकडे एक त्यांना कोणतरी गुरु भेटले. ते गुरुचं नाव काय? संभाजीराव काकडे. त्यांनी तुम्हाला म्हणजे वडिलांना त्यांनी भरपूर साथ दिली. म्हणजे त्यांचं ते त्यांची इमानदारी बघून साथ दिली का? नाही, आमचे वडील आमच्या इथं पहिले आम्ही भाड्याने होतो. आम्ही त्यांच्या छायाचित्राखाली सगळं त्यांच्या आशीर्वादामुळे आमचे पाच ब्रांच झाले. ही पहिली ब्रांच आहे. दुसरी ब्रांच करू रोडला आहे, बस स्टॉपला. तिसरी ब्रांच सिंह रोडला आहे, माणिक बागेत. सगळे एकदम पॉश एरियामध्ये हो, सगळं मेन नल स्टॉपला पण मेन आहे. नल स्टॉपला आहे मेन, नंतर सिंह रोडला आहे आणि एक डीपी रोडला. म्हणजे सगळं डेन्सली मेन रोड आम्ही कॅप्चर केलं. इन शॉर्ट वी सी डेन्सली पकडली. आता कसं काय काय माणसं तिकडच्या माणसांना जे आउट ऑफ बाहेर असतात त्यांना इथे यायला जमत त्यांच्यासाठी जवळ स्टॉप त्या तिकडे पलीकडे. तरी पण कसं माणसं जास्त ह्या ब्रांचचा प्रिपेअर करतात, कारण इथं खूप लोक संख्या चांगली आहेत. माणसं भेटत होतं, चांगल्या मोठे माणसं आता इथं भेटीघाटी होतात सगळ्यांचं. ह्या हॉटेलला गिरिजा कट्टा म्हणून नाव दिलेलं आहे. गिरिजा कट्टा
मला अभिषेक बोलत होते गिरजा कट्टा म्हणजे या एरियाला गिरजा कट्टा म्हणतो म्हणजे आपल्या मुंबईच्या भाषेत कट्टा म्हणजे अड्डा अड्डा बरोबर संध्याकाळी आमच्या इथं सगळे असतात पत्रकार आमदार खासदार म्हणजे टाइमपास केला की जेवायला थोडक्या आपण जसं इंग्लिशमध्ये मीटिंग पॉईंट झाला मीटिंग पॉईंट झाला डिसेंबर डिस्कस व्हेरी इम्पॉर्टंट मीटिंग डिस्कस मीटिंग ओके ग्रेट तर थोडंसं मेनू कार्ड बघा आपलं बोला ना आपल्याकडे काय काय मेनू कार्ड म्हणजे मेनूमध्ये आपल्याकडे काय काय थोडं प्रकार म्हणजे आमच्याकडे कसं आहे पावभाजीमध्ये आम्ही पहिलं पावभाजी पहिली सगळ्यात फेमस आहे आपली पावभाजी त्याच्यानंतर खडा पावभाजी आहे जैन पावभाजी खूप फेमस आहे आमची म्हणजे त्याच्यामध्ये बिगर कांदा लसून बिगर कांदा लसून जैन पावभाजी त्या लोकांची आहे प्रेफरन्स हो या कारण ही जी ब्रांच आहे टिळक रोड त्या साईडला मेन मराठी समाज भरपूर आहे याकडे मार्केट पण भरपूर भरपूर मार्केट जवळ आहे जैन मंदिर जैन मंदिर आहे त्यासाठी भांडी मार्केट मधली सगळी संध्याकाळी लोक येत असतात जेवायला त्यांना जैन पिठलं भाकरी बी पाय त्यांना बनवून देतो आपल्याकडे एकूण सेटिंग किती आहे माझ्याकडे काय 280 280 सेटिंग कॅपॅसिटी आहे आणि जर बघायला गेलं की एक व्यक्ती जे शिक्षक झाले ते तुमचे वडील आणि त्यांनी आज त्यांना तुम्हाला एक फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे तर येसचा फॉर्म्युला आमच्या प्रेक्षकांचा येसचा फॉर्म्युला आमच्या वडिलांच्या त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला आम्ही सगळं आहे जे आम्हाला ओळखतात त्यांच्यामुळे ओळखतो आम्हाला यश जो असतो कुठल्याही व्यक्तीकडे काय त्याकडे फॉर्म्युला कारण तुम्ही जसं मगाशी बोललं की तुमच्याकडे जो तुमचा मसाला तो तुम्ही बाजत ना घेता तुम्ही स्वतः निर्माण करता त्याच्यामुळे तिथे टेस्ट कोणा बोलतात नाही आणि करतात नाही बरोबर नाही बरोबर म्हणजे काय तो करायचं बरंच यशाचा तुमचा फॉर्म्युला आहे यशाचा फॉर्म्युला कसं आता हे वडीलला एक फक्त वडील बोलत नाही आहे देव बोलत आहे कारण एक साहेब जे त्यांनी पाऊस पाहिला रिक्षा चालवलं त्याच्यामध्ये त्यांनी आज मोठं मोठे ब्रँड दिला दोन मुलांना चांगलं शिक्षण दिलं त्यांनी चांगलं हॉस्टेलमध्ये शिकून दिलेलं आहे बरोबर आहे आणि आम्ही तिघं भाऊ आहेत आणि आम्ही जॉईंट फॅमिली आहे ॲक्च्युली आमचे पप्पा आणि काका जे कनस्टॉपच्या ब्रांचला असतात हे दोघांनी सगळं एम्पायर उभं केलं व्हेरी गुड आणि खरोखर आजच्या काळात दोन भाऊ सोबत राहत नाही इथे दोन कुटुंब राहतात म्हणजे आपण त्याला कझिन म्हणतो आणि प्लस कझिन दोन्ही सोबत राहतात साहेब जसं आता या हॉटेलमध्ये मला समजा माझे खिसे 200 रुपये आहे आणि मला पावभाजी खाते तर मी 200 मध्ये पावभाजी खाऊ शकतो 110 रुपयाला पावभाजी एक्स्ट्रा पाव घेतला तर 20 रुपये बा तेवढंच आणि 200 रुपये सहज पावभाजी एक जुडे आरामात म्हणून आणि तुमचा हा एवढा मोठा ब्रँड आहे आम्ही मग अशी विचार आलो लोकांनी मला बरोबर मार्गदर्शन दिलं की बाबा जिजा कुठे आहे तर ते पटकन गुगलमध्ये पण दिसतो आणि लोकांनी मला मार्गदर्शन दिलेलं आहे तर आता एवढं मोठं तुमचं ब्रँड झालं आहे ते 5 ब्रँचेस आहे ते त्या 5-2 वर्ष आम्ही कुठे कुठे भेटू गिरजा आमच्या मुंबईत आम्हाला ऑफर आलेलीच आहे पण आम्हाला खरं तर आम्हाला हे झेपत ना आम्हाला तर आम्ही ॲग्रोटुरिझमवर चालू केलं ॲग्रोटुरिझम काय प्रकार असतो बाहेर ॲग्रोटुरिझम म्हणजे साहेब कसे माहिती आजकालची जी पिढी आहे त्यांना शेतीबद्दल माहिती नाही ओके आमधलं फक्त ॲशन आराम करा जातात अच्छा व्हेरी गुड म्हणजे त्याला वांगी कशी असती वांगी कशी येते कुठे येते वांगी कशी तोडायची हे सगळं त्यांना आपण माहिती देतो शेती नॉलेज देतो सगळं नॉलेज देतो पण आम्ही तिथे गेम्स का डेव्हलप जे जुने आपण जे तुम्ही लहानपणी किंवा आम्ही लहानपणी बिट्टू दांडू बरोबर दुगळच्या मोबाईल व्हॉट्सअप ऍक्च्युली आजार पण होतो हो आज पेपरला आलेलं आहे की जर तुम्ही अती वेळा जर नेटला बसला तर तुम्हाला आजार पण होईल आम्ही ते न ठेवतो आम्ही आमचं तर आमच्या फॉर्ममधल्या कुठल्याही रूमला AC नाही आहे कारण ही दॅट इज ऑन टॉप ऑफ द माउंटेन ओके अँड वेर इज इज प्लेस इट इज आता नियर बाय खडकवासला वेनपाडी फनस फनस कुठे आलं हे खडकवासलाच्या अलीकडे क्रिकेटवाडी म्हणून गाव आहे तिथे वाव माणूस जगात काही करू शकतो याचं उदाहरण म्हणजे नाव घेणं योग्य नाही आहे त्यांना इथे फार आदरणीय लोक नावं घेतात आणि त्यांनी एवढं मोठा ब्रँड निर्माण केलेला आहे सर एक अजून एक प्रश्न सध्या मराठी माणसांना जात असतो की मराठी माणूस बिझनेस करू शकतो हे असं लोक बोलतात कोणत्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्यासमोर दोन बंधू आहेत
गिरीश साहेब म्हणजे सागर साहेब. आणि सगळ्यांना एकच उत्तर आमचं, आमच्या वडिलांचं, आमच्या वडिलांनी एवढे केले मराठा म्हणून हा धंदा करू शकतो, जिद्दीनेवर आले ते करू शकतो. ते माणसाला गैरसमज, मराठा म्हणून धंदा करू शकत नाही. बरोबर, आमच्या वडिलांचं एक सगळ्यांना एक एक्झाम्पल आहे. आणि त्यांनी तर त्याला काहीच माहीत नव्हतं, त्यांनी जास्त शिक्षण पण नाही केलं, जिद्दीनेवर म्हणून ब्रँड निर्माण केलं. ते लोक चुकीची समज आहे. डायरेक्ट क्लिअरली बोलत आहेत की माडीमोड चांगलं बिझनेस करू शकतो, पण तुम्ही आमच्या माडीमागं काय संदेश द्या या बिझनेसमध्ये, काय संदेश द्या बाबा, भिवू नका बिझनेसमध्ये या. आणि बिझनेसमध्ये करणं फार सोपं काम नाही, अनेक वेळा आपल्याचे माणसं करू शकत नाही. आपल्याचे माणसं म्हणजे काय असते, आलं लग्न गेला तिकडं नोकरी नोकरीला, पण कोणाचं काय लग्न, कोणाचं काय बाळक पण झालं की ते येतच नाही. बरोबर, एक काम करायचं काय करत नाही, चार दिवस करायचे, चार पैसे कमवायचे, ते जायचं गावाला. म्हणजे आपण असं बोलायला हरकत नाही की मराठी माणूस थोडस स्पर्धेला घाबरतो किंवा थोडंसं आळशी आहे. आळशी, तर आळसपणाने आपण पुढे गती घेऊ शकत नाही. साहेब बोलतात की हेल्प करा आणि डोक्यावर बर्फ ठेवा. आणखी मराठी मग थोडंसं रफ बोलतो, पण जर त्यांनी तोंडातलं साखी ठेवलं आणि डोक्यात बर्फ तर फारसं यशस्वी होऊ शकतो. आणि आपल्यासमोर उदाहरण आहेत, परमेश्वराला हे प्रार्थना करतो की लवकर लवकर गिरजा 5 आउटलेट न करता पुढच्या आम्ही जर आलो पुण्यामध्ये तर 20 आउटलेट घेऊ आमच्याकडे. धन्यवाद, भेट राहा.